हे बघा काय उत्साह आहे या लोकांना. यात वयस्कर मंडळी जास्त आहेत. नवीन काहीतरी शिकायचंय त्यांना या वयात. खरंय, तरुण वयात जबाबदाऱ्यांमध्ये धावपळीच्या आयुष्यात राहून गेलं असेल. आता शिकावं असं वाटतंय. किती छान, कौतुक वाटतंय मला या सगळ्यांचं. बरं अरुंधती, तुला माहिती आहे का, माझ्या सासऱ्यांनी सुद्धा आपल्या म्युझिक स्कूल मध्ये ऍडमिशन घेतली आहे. तुमचे सासरे म्हणजे वर्षाचे वडील? अगो बाई, बरच वय असेल की त्यांचं. 80 वर्षांचे तरुण आहेत ते. तुला सांगतो अरुंधती, आजही त्यांचा उत्साह आपल्याला लाजवेल एवढा आहे. आजही ते रोज सकाळी 3-4 किलोमीटर चालतात. घरातली बाहेरची सगळी कामं ते करतात. वर्षा लहान असतानाच तिची आई गेली, पण त्यानंतर वर्षाला आणि तिच्या बहिणीला यांनीच सांभाळलं. खमके आहेत ते, रडत बसले नाही. आता रिटायरमेंट नंतरही ते घरी कुठे बसतात, गरजू लोकांची मदत करत फिरत असतात. त्यात त्यांचा वेळही जातो आणि त्यांना समाधानही मिळतं. ते म्हणतात हातपाय चालतायत ना, तोवर काही ना काही करत राहायला पाहिजे. आता त्यांना आपल्या म्युझिक स्कूलमध्ये तबला शिकायचा आहे. मला तर असं वाटतं ना, तुम्हाला जर वयाला हरवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे छंद जोपासायला हवे. छंद तुम्हाला मनानं तरुण ठेवत. आणि नितीन सर, तुमच्या सासऱ्यांसारखे लोक तर अजब असतात. आता इतक्या कमी वयात त्यांनी त्यांच्या जोडीदाराला गमावलं, काय कमी दुःख झालं असेल त्यांना? पण नाही, ते हारले नाहीत. ते स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलींसाठी जगले. मला तर असं वाटतं की देव सुद्धा अशा माणसांपुढे हार पत्करत असेल. शेवटी देवाची काय अपेक्षा असेल? तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगावं. देवाने आपल्याला जीवनासारखी सुंदर गोष्ट दान म्हणून दिली आहे, आणि आपण ती उपभोगायची सोडून रडत बसतो. आई, हे बघ, मला असं वाटतं तू तुझी सगळी कर्तव्य आता पूर्ण केली. तुझ्याकडे आता भरपूर वेळ आहे. तू तुझं आयुष्य तुझ्यासाठी आणि तुझे छंद जोपासण्यासाठी जग. मी नक्की प्रयत्न करीन यश. आणि ही उत्साही चिरतरुण मंडळी मला जगण्याची नवी उर्मी देतील, मला खात्री आहे. अरे नितीन, या. मावशी, ये ना, काही काम होतं का? हो, सिनियर सिटीजनची बॅच सुरू करताय ना तुम्ही. माझ्या एका मैत्रिणीला ऍडमिशन हवी होती, पण तुम्ही कामात बिझी असाल तर मी नंतर बोलते तुझ्याशी. सुलेखाताई, काही नाही, मला थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. तुम्ही मला इथे यायची परवानगी दिली, मला खूप बरं वाटलं इथे येऊ. मी अगदी मनापासून सगळी जबाबदारी सांभाळ आणि आशुतोषचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नितीन, हे असंच चालू राहणार आहे का? सुलेखा, ते माझ्याशी कधीच नीट बोलणार नाहीत का? नाही अरुंधती, असं नाही आहे. हे बघ, तुला जसा या सगळ्यातून बाहेर पडायला वेळ लागतोय ना, तसंच तिला सुद्धा लागणार आहे. तिचा मुलगा गेलाय का, म्हणजे विचार कर तिच्यावर केवढा आघात झाला असेल. तिला थोडा वेळ दे सावरायला. मला खात्री आहे हळूहळू सगळं पूर्वीसारखं होईल. त्या दिवसाची वाट बघ.